नमस्कार विद्यार्थी मित्रों, लर्न फ्रॉम होम एंड एक्टिविटी बेस्ड या चैनल मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। मी श्री कांबळे डीडी संत लिंगनाथ स्वामी माध्यमिक विद्यालय भोंगवली तालुका भोर जिल्हा पुणे सर्वांचं स्वागत करून आज आपण इयत्ता 10वी बीजगणित यामधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरण या वर्ग समीकरणांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। सराव संच 1.2 मधील या ठिकाणी प्रश्न पहिला आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्या अगोदर आपण पाहणार आहोत वर्ग समीकरण। आपण इयत्ता 9वीला अभ्यास करताना एकरेषीय आणि वर्ग समीकरण यांचा अभ्यास केलेला आहे। ज्या पदाची कोटी एक असते ते रेषीय बहुपदी आणि ज्या पदाची कोटी दोन असते हे वर्ग समीकरण। म्हणून विद्यार्थी मित्रों इयत्ता 9वीचा अभ्यास करून आपण 10वीमध्ये अभ्यास करताना त्यामध्ये पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय की कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा। आता आपल्याला माहिती झाले ज्या पदाची कोटी दोन असते, मोठ्यात मोठी कोटी दोन असते त्याला वर्ग समीकरण म्हणतात। म्हणून असं या वर्ग समीकरण या ठिकाणी आपल्याला लिहायचे, कोणतेही दोन वर्ग समीकरण लिहा। म्हणून पहिलं वर्ग समीकरण लिहितो एक्स वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0, याला म्हणायचं वर्ग समीकरण। आपण अजून एक दुसरं उदाहरण लिहू, वायचा वर्ग अधिक 5y बरोबर 0, याही पदाला म्हणायचं वर्ग समीकरण। अशा पद्धतीची वर्ग समीकरण याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न दुसरा दिलेला आहे की पुढील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते लिहा। आता वर्ग समीकरणाबद्दल आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलं की वर्ग समीकरण कसे तयार करायचे, वर्ग समीकरण कोणती याबद्दलचा अभ्यास या ठिकाणी केलता। आता विद्यार्थी मित्र आपण प्रश्न दुसऱ्यामध्ये बघूया, पुढील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती ते लिहा। बघूया आपण, ज्या पदाची कोटी जास्तीत जास्त दोन असते ते वर्ग समीकरण। म्हणून या ठिकाणी पहिला उदाहरण पाहताना एक्स वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0, या ठिकाणी कोटी दोन आहे म्हणून या समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणतात। म्हणून हे वर्ग समीकरण आहे। हे वर्ग समीकरण आहे। पुढे बघूया, वायचा वर्ग बरोबर 5y वजा 10। आता या पदाला आपण वर्ग समीकरणामध्ये आणूयात। आता वायचा वर्ग, आता बरोबर चिन्हाच्या पुढे 5y आहे त्याला आपण बरोबर चिन्हाच्या डावी बाजूकडे आणू, इथे अधिक 5y आहे तर हा वजा 5y होईल। आता वजा 10 बरोबर चिन्हाच्या पुढे वजा 10 आहे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणताना या ठिकाणी अधिक 10 बरोबर 0, म्हणजे या ठिकाणी चलाची कोटी 2 आहे म्हणून या ठिकाणी हे वर्ग समीकरण आहे। वर्ग समीकरण आहे। अशा पद्धतीची उदाहरण आपणाला या ठिकाणी या पाठामध्ये आपल्याला दिसून येतील, उदाहरण सोडवायची। बघूया खाली, वायचा वर्ग अधिक 1/y बरोबर 2 याला वर्ग समीकरणामध्ये आपल्याला रूपांतरित करायचे। हा जो वाय आहे हा दोन्ही बाजूला याला गुणून घ्यायचे, इथं भागिले तो गुणून घ्यायचे, मग वायनं वायला गुणलं तो वायचा घन अधिक 1 जाग्या होईल। आता वायनं 2 गुणायचंय बरोबर 2y। आता आपण 2y आतमध्ये आणू, बरोबर चिन्हाच्या आतमध्ये आणू, म्हणजे काय होईल, वायचा घन वजा, आता हे 2y
इथं अधिक आहे तो बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणायचा वजा दोन वाय आणि अधिक एक बरोबर शून्य. आता या ठिकाणी काय झालं, चलाचा धन आहे परंतु आपल्याला वर्ग समीकरणामध्ये काय चलाचा धन दोन असावा म्हणून या ठिकाणी वायचा घन असल्यामुळं हे वर्ग समीकरण नाही, वर्ग समीकरण नाही. वर्ग समीकरण नाही. पुढचं उदाहरण बघूयात, एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर वजा दोन. तर आपण या एक्स ने काय करायचं, दोन्ही बाजूला गुणून घ्यायचं. एक्स ने एक्स ला गुणलं एक्स वर्ग अधिक एक, एक्स ने दोन ला गुणायचं बरोबर वजा दोन एक्स. आता आपण काय करू, दो वजा दोन एक्स ला बरोबर चिन्हाच्या आतमध्ये आणू म्हणजे काय होईल, एक्स वर्ग अधिक दोन एक्स आणि अधिक एक बरोबर शून्य. म्हणजे काय झालं, चलाची कोटी दोन आहे म्हणून या ठिकाणी हे वर्ग समीकरण आहे, वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवताना या ठिकाणी आपण वर्ग समीकरण कोणत्या पद्धतीने लिहितात किंवा वर्ग समीकरण कशा पद्धतीने असतं याबद्दलची या पहिल्या प्रश्नामध्ये माहिती पाहिली. नंतर आपण हे वर्ग समीकरण कोणतं आहे हे ओळखायला शिकलो. आता ओळखल्यानंतर आपणाला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 नेमका काय आहे तो प्रश्न क्रमांक 3 आपण बघूया. प्रश्न क्रमांक 3 त्याच्यामध्ये दिलंय पुढील समीकरणे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा. या स्वरूपात लिहा प्रत्येकातील ए बी सी यांच्या किमती ठरवा. ए बी सी च्या स्वरूपात लिहायच्या आणि त्यांच्या किमती ठरवायच्या. मग यामध्ये पहिलं उदाहरण आहे 2y बरोबर 10 वजा वाय चा वर्ग. दोन वाय बरोबर 10 वजा वाय चा वर्ग. आता पहिल्यांदा आपल्याला ए एक्स वर्ग बी एक्स अधिक सी या स्वरूपात लिहायचे म्हणजे वर्ग समीकरणाच्या स्वरूपात लिहायचे. म्हणून विद्यार्थी मित्र या ठिकाणी लिहिताना आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे आपल्याला ही जी पद आहे ती पद आणायच्या. म्हणून पहिल्यांदा मी इथं वजा वाय आहे तर इकडे बरोबर चिन्हाच्या डावीकडे येताना तो अधिक वाय वर्ग होईल. हा अधिक दोन वाय आणि हा 10 बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना वजा 10 बरोबर शून्य. म्हणजे आपल्याला हे जे पद आहे हे पद ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात आपण लिहून घेतलं. विद्यार्थी मित्र आता आपल्याला त्यांनी सांगितलंय प्रत्येकातील ए बी सी च्या किमती काढा. म्हणून आपल्याला हे जे पहिलं पद आहे हे ए पद, नंतर हे बी पद आणि नंतर हे सी पद या पद्धतीने आपल्याला किमती लिहून घ्यायच्या. ए बरोबर आता वायचा सहगुणक इथं किती आहे, काहीच नाही म्हणजे तो एक आहे म्हणून ए बरोबर एक. या ठिकाणी बी बरोबर वायचा सहगुणक अधिक दोन आहे
म्हणून या ठिकाणी दोन सीचा सहगुण सी बरोबर सीचा सहगुण वजा दहा हा वजा दहा म्हणून आपल्याला अशा पद्धतीने ही जी वर्ग समीकरणं आहेत ही दोन दोन मार्काला या ठिकाणी येतात की दिलेल्या समीकरणातून दिलेलं वर्ग समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपामध्ये मांडा आणि त्यांच्या किमती ए बी ए सी यांच्या किमती लिहा. या आपण पद्धतीने या ठिकाणी किंमत पाहिली. अजून आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी बघूया. दुसरं उदाहरण पाहू. वायचा वर्ग अधिक एक छेद एक्स वर्ग अधिक पांच एक्स बरोबर वजा कंसात तीन वजा एक्स. या पद्धतीचं उदाहरण दिलेलं आहे आणि मग आता आपल्याला हे उदाहरण या ठिकाणी मांडून सोडवायचं आहे. एक्सचा वर्ग अधिक पांच एक्स बरोबर आता कंसाच्या बाहेर वजा वजा चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी वजा कंसात तीन आहे म्हणजे वजा तीन वजा कंसात वजा एक्स आहे म्हणजे वजा गुणिले वजा अधिक एक्स. आता आपण ही जी पदं आहेत ही बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजेच एकचा वर्ग अधिक पांच एक्स. आता हा अधिक एक्स बरोबर चिन्हाचे अलीकडे आणताना हा वजा एक्स होईल कारण इथं अधिक आहे तो बरोबर चिन्हाच्या डावीकडे असताना येताना वजा एक्स होईल. हा वजा तीन आहे हा अधिक तीन होईल बरोबर शून्य. विद्यार्थी मित्र आता या ठिकाणी ही समान चल आहेत समान पद आहेत म्हणून एक्स वर्ग अधिक पांच एक्स मधून वजा एक एक्स गेला खाली राहिले चार एक्स अधिक तीन बरोबर शून्य. म्हणून आपण हे पद हे जे पद आलं समीकरण आलं की ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपामध्ये आणलं. आता आपल्याला या ठिकाणी ए बी सी च्या किमती लिहायच्या म्हणून या ठिकाणी ए बरोबर याची किंमत एकचा सहगुण तिथं एक आहे म्हणजे ए बरोबर एक. बी बरोबर एकचा सहगुण चार आहे अधिक चार म्हणजे हा चार आहे. चिन्हांचा पण या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. बी बरोबर चार या ठिकाणी सी बरोबर तीन म्हणून आपण दिलेल्या किमतीमध्ये ए बी सी यांच्या किमती या ठिकाणी लिहिल्या. अशा पद्धतीची उदाहरणं आपणाला या उदाहरण संग्रहामध्ये दिसून येतात. ती उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवायची. विद्यार्थी मित्र आपणाला यापुढे अजून वेगळ्या स्वरूपाचं उदाहरण बघूया. वेगळ्या प्रकारची उदाहरणं या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत म्हणून पुढचं उदाहरण आहे दुसरं. एक्स वजा एक कंसाचा वर्ग बरोबर दोन एक्स अधिक तीन बघूया. आता एक वेगळ्या स्वरूपाचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता कंस आहे एक्स वजा एक त्या कंसाचा वर्ग आहे मग आपल्याला या ठिकाणी हा कंस सोडून घ्यावा लागेल. एक्स वजा एक म्हणजेच एका बाजूला मी लिहितो एक्स वजा एक दुसऱ्या कंसात एक्स वजा एक. आपलं उदाहरण चुकू नये यासाठी अशा पद्धतीने एका बाजूला ही फोड करून घ्यायची म्हणून या ठिकाणी एक्सने एक्सला गुणलं एक्स वर्ग एक्सने एकला गुणलं वजा एक एक्स एकने एक्सला गुणलं
वजा एक एक स आणि एक ने एक ला गुणलं वजा गुणिले वजा अधिक एक ही पद समान या ठिकाणी बघूया. एक्स वर्ग वजा एक एक स एक एक स दोन एक स अधिक एक. म्हणून या ठिकाणी एक्स वजा एक या कंसाचा जो वर्ग आहे तो आहे एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक एक बरोबर एक बरोबर दोन एक्स अधिक तीन. अशा पद्धतीने आपल्याला हे समीकरण या ठिकाणी लिहून घेतलं. विद्यार्थी मित्र हो, आता समान पद एका बाजूला आपण घेऊयात म्हणजे काय होईल एक्सचा वर्ग वजा दोन एक्स. आता हा वजा दोन एक्स तो बरोबर चिन्हाच्या पुढे घेऊ म्हणजे इथं वजा दोन एक्स येईल. इथं अधिक आहे तो बरोबर चिन्हाच्या पुढे वजा दोन एक्स. हा जागा अधिक एक आणि हा तीन पुढे घेऊ म्हणजे वजा तीन बरोबर शून्य. ही दोन समान पद आहेत. ही दोन समान पद आहेत एक्सचा वर्ग वजा 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 चार एक्स. आता अधिक एक आहे वजा तीन आहे म्हणजे तीन मधून एक गेला वजा दोन बरोबर शून्य. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ही बहुपदी वर्ग वर्गीय बहुपदी या ठिकाणी मिळाली. आता आपल्याला काय करायचं आहे ए बी सी च्या किमती काढायच्या. म्हणून या ठिकाणी ए बरोबर याचा सहगुणक एक आहे ए बरोबर एक. बी बरोबर वजा चार. सी बरोबर वजा दोन. विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने आपणाला वर्ग समीकरणामध्ये दिलेलं वर्ग समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात मांडून तुम्हाला ए बी सी च्या किमती काढता येतात. अशा पद्धतीची उदाहरणं या ठिकाणी सर्वसंच 2.1 मध्ये आपण सोडवा. आजचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा शेअर करा. धन्यवाद.